नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। तसेच मित्रांनो, उद्या आहे आपली मंथली एक्सपायरी, पाहूया मंथली एक्सपायरीला आपण कशाप्रकारे प्लॅन करू शकतो, उद्याचा ट्रेड सेटअप काय ठेवायचा आणि मंथली एक्सपायरीला आपण कशाप्रकारे ट्रेड करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण आता अनालिसिस करूया। सर्वप्रथम आजच्या मार्केटचं जर आपण पाहायला गेलो तर आजही मार्केट पूर्णपणे रेंज बाउंड होतं। जे सकाळी टेलिग्रामला मी तुम्हाला सांगितलं होतं की आज 100 पॉइंटमध्येच निफ्टी खेळत राहील, मोस्टली 100 पॉईंटच्या रेंजमध्येच प्लस मायनस होत होती। पाहूया काय करायचं, यासाठी टेलिग्राम जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊ। मित्रांनो, आजची कंडिशन जर पाहायला गेलं 16,951 आजचं क्लोजिंग आहे निफ्टीचं। उद्याची कंडिशन काय, एक्सपायरीला काय दिसतंय, जर मागच्या 4-5 दिवसाचा विचार करायला गेलं तर पूर्णपणे तो फ्लॅटअपच्या कंडिशनमध्ये आहे। म्हणजे उद्या काही मोठी रॅली येईल हे सध्या तरी वाटत नाही, कारण आज अपेक्षा होती रॅलीची तर त्याने आपल्या सगळ्यांनाच डिसअपॉइंट करून टाकलेलं आहे। तर पाहूया उद्याच्या लोअर टाइम फ्रेमला जाऊन उद्याचा ट्रेड कुठे बनेल। पहिली गोष्ट जर इथे पाहायला गेलो आपण तर पूर्णपणे एका रेंजमध्येच खेळतोय। काल तुम्हाला मी एक बॉक्स ड्रॉ करून दाखवला होता 17,200 आणि त्यानंतर 17,100 ही एक महत्वाची रेजिस्टन्स लेवल आहे। आता उद्याचा विचार करूया, एक्सपायरी आहे, आउट ऑफ द मनी मध्ये उद्या ट्रेड करायचा नाही आपल्याला। उद्या जर ट्रेड करायचा असेल तर तुमच्यासाठी 17,000 कॉल आणि 16,900 पुट हे दोन इम्पॉर्टंट राहतील, कारण क्लोजिंग खूप छान आहे आजचं, बरोबर सेंटर पॉइंटला दिलेलं आहे। जर सकाळी सकाळी तो 17,000 जोरदार क्रॉस करतोय तर 17,100 ते 17,200 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल। जर तो सकाळी सकाळी 16,900 सपोर्ट ब्रेक करतोय तर पुन्हा इथून 100 ते 150 पॉइंट खालच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल आणि 16,900 ते 17,000 ही उद्याची रेंज बाउंड झोन असेल। ही रेंज मधून बाहेर पडल्यानंतरच आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे, बरोबर। यानंतर आपण जाऊया बँक निफ्टी मध्ये। बँक निफ्टी मध्ये तर आज पूर्णपणे डोजी बनवलेला आहे, ओके। आता याचा अर्थ काय होतो की बायर सेलर याच्यामध्ये दिसत आहेत की नॉट ऍक्टिव्ह, म्हणजे खूप मोठी मुवमेंट आपल्याला आज भेटली नाही, उद्या शक्यता खूप कमी आहे, सांगतोय भेटणार नाही असं नाहीये, शक्यता कमी आहे। पाहूया आपल्याला काय दिसतंय लोअर टाइम फ्रेमला जाऊन की बँक निफ्टी मध्ये उद्या डील कसा करायचा। तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर मागच्या 3 ते 4 दिवसापासून पूर्णपणे एका रेझिस्टन्स लाईन मध्येच तो खेळतोय। 39,250 ही खूप महत्वाची लेवल असेल उद्या सपोर्ट म्हणून, नोट डाऊन करून ठेवा। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल 39,630 ही रेझिस्टन्स लेवल म्हणून उद्या काम करेल। 39,630 वर जर तो दिसला 39,840 ह्या पुढच्या लेवल्स राहतील याच्यामध्ये। आणि जर तो सकाळी 39,250 सपोर्ट ब्रेक करतोय तर तुम्हाला तो पुन्हा 39,000 आणि 38,900 पर्यंत फास्ट मुवमेंट दाखवू शकतो। तर मित्रांनो, हे झालं बँक निफ्टीचं। बँक निफ्टी मध्ये तुम्हाला ह्या रेंजमध्येच खेळायचंय आणि जर ह्या इन बिटवीन ट्रेड करत असेल मी दिलेल्या लेवलच्या तर ट्रेड घ्यायचा नाहीये। तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 3-4 दिवसामध्ये बऱ्याच ट्रेडरचे मेसेज येतात की मार्केटमध्ये मुवमेंट नाही, ट्रेड फसत आहेत, विनाकारण रिस्क घेऊ नका, छोटे ट्रेड घ्या, ओके। तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं आपल्याला उद्या काय दिसते। थोडक्यात सांगूया फिन निफ्टीचं पण काय होणार आहे उद्या। फिन निफ्टीमध्ये जर पाहायला गेलो तर इथे पण डोजी बनवलाय, ओके। याचा अर्थ काय, आत्ताच्या कंडिशननुसार 17,730 हा रेजिस्टन्स लेवल असेल उद्यासाठी आणि 17,580 हा असेल तुमच्यासाठी सपोर्ट लेवल। या लेवलच्या वरती किंवा खाली जातोय तरच एंट्री करा, नाहीतर शांत राहा, एक्सपायरी एन्जॉय करा। कारण लक्षात ठेवा उद्याची एक्सपायरी लवकर येते, कारण 30 तारखेला रामनवमीमुळे मार्केट बंद आहे, ओके। त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल उद्या एक्सपायरी कशी काय, तर गुरुवारी मार्केट बंद असल्यामुळे उद्या एक्सपायरी आहे। तर यासाठी लक्ष ठेवा याच्यामध्ये आणि महत्वाच्या गोष्टींना तुम्ही इथे फोकस करा की जे ट्रेड दिलेत त्याप्रमाणेच घ्या। रॅली मी दिलेले रेजिस्टन्स किंवा सपोर्ट ब्रेक केले तरच भेटणार आहे, तुम्हालाही माहिती आहे मी दिलेले लेवल कशा काम करतात। तर त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा। आणि तुम्हालाही असं इन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर 1 आणि 2 तारखेला पुण्यामध्ये मी आहे, तिथे येऊन तुम्ही जॉईन करू शकता। फुल 2-डे प्रोग्राम असतो, संपूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जातं कशाप्रकारे अनालिसिस करायचं, अगदी एक कॅन्डल बघून पण तुम्ही ट्रेड घेऊ शकता जर दिलेल्या लेवल्स फॉलो केले तर। यानंतर मी येते काही स्टॉक्स घेऊन तुमच्यासाठी, 4 स्टॉक तुमच्या अनालिसिससाठी देते, उद्याच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा। पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये रिलॅक्सो फुटवेअर्स लिमिटेड। रिलॅक्सो मध्ये मला असं दिसतं याच्यामध्ये की पुन्हा एकदा तो जोश मध्ये येताना दिसतोय। 821 आजचं क्लोजिंग आहे, 824 वर याच्यामध्ये पुन्हा एकदा बुल फोर्स आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे रिलॅक्सोला 824 वर लक्ष ठेवा। यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये UPL लिमिटेड। UPL मध्येही आम्हाला थोडं जोरदार
अगेन बाउंस बॅक घेताना दिसतोय. 714.70 चं क्लोजिंग आहे. 718 च्या वर आपल्याला याच्यामध्ये छान रॅली पाहायला मिळू शकते. यानंतर इन केस मार्केट जर डाऊन राहत आहे तरीही तुम्हाला काही स्टॉक सांगतो. यामधला पहिला स्टॉक असेल ग्रॅन्युअल्स इंडिया लिमिटेड. मित्रांनो ग्रॅन्युअल्स इंडिया मध्ये आम्हाला जोरदार सेलिंग खाली येताना दिसतोय. तर लक्ष ठेवा 270 ला आहे, 268 च्या खाली यामध्ये जोरदार सेलिंग पाहायला मिळू शकतं. चार नंबरचा स्टॉक सांगण्यापूर्वी सांगेल की जो आम्ही स्पेशल गोल्डवर एक व्हिडिओ घेऊन आलो होतो तो तुम्ही पाहिला का? पाहिला नसेल तर वर दिलेल्या कार्डवर क्लिक करा आणि अवश्य व्हिडिओ पहा, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक क्लिअर व्हायला मदत होणार आहे. मित्रांनो चार नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड. मेट्रोपोलिसमध्ये आम्हाला पुन्हा एकदा शार्प सेलिंग भेटलेलं आहे. 1193 रुपयाला आजचं क्लोजिंग आहे. 1189 च्या खाली आपणाला याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर जोरदार पाहायला मिळेल. तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये चौघांनाही ॲड करा आणि निफ्टी बँक निफ्टीच्या दिलेल्या स्ट्राईक्स आहेत, ज्या दिलेल्या पोझिशन्स आहेत त्यानुसारच ट्रेड घ्या. 1001% सांगतो, तुम्ही व्यवस्थित ट्रेड घेतले सांगितलेल्या पोझिशनमध्ये तर 100% प्रॉफिटमध्ये राहतात. ओके, आशा करतो मित्रांनो ज्याही गोष्टी मी माझ्या परीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही एन्जॉय करताय. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमची लाख मोलाची कमेंट खाली बॉक्समध्ये जाऊन द्यायला विसरू नका. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत कनेक्ट राहा आमच्या टेलिग्राम आणि यूट्यूबवर. धन्यवाद.